36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. पिशोर पोलीस स्टेशनचे API देविदास वाघमोडे यांच्या हस्ते घाटमाथा पत्रकार संघात सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर संजय गायकवाड आणि व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांची भाषणे झाली आहे. प्राध्यापक मनोज मोकासे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांवर आणि कार्यावर प्रकाश टाकला आहे. पिशोर येथील पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने दर्पण दिनी पिशोर घाटमाथा पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर पिशोर पोलीस ठाणे आणि समता कन्या विद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सल्लागार यांच्यासह सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे आणि शाळेचे सचिव तथा माजी सरपंच PM डहाके यांनी सत्कार केला आहे. पत्रकार हा वृत्तपत्राचा मूळ गाभा होय. वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ होय. या अनुषंगाने पत्रकारांच्या लेखणीला बळ मिळावं ही योजना मनात घेऊन पिशोर येथे पिशोर नाचनवेल आणि वासाडी करंजखेड नागापूर चिंचोली लिमिटेड पंचक्रोशीतील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पत्रकार तथा वार्ताहर म्हणून काम पाहणाऱ्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खेळीमळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीत 3rd वर्षीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष बाबूराव रामकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विजय थोरात गणेश माळी सहसचिव संतोष पाटील सल्लागार म्हणून सुरेश जाधव मुबीन पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रकाश मैन दरमान मदार अनिल सुरळकर बापूसाहेब हरणकाळ कारभारी हराळ किशोर जाधव राजेंद्र गोसावी ज्ञानेश्वर गायकवाड सुनील निकम मिलिंद लांडगे रवींद्र खरात सचिन गाडेकर योगेश शेळके निलेश रोडे सत्यम गवळी बापू लोखंडे ज्ञानेश्वर दवंगे भागीनाथ मोकासे आनंद सुरासे यांच्यासह परिसरातील पत्रकारांची उपस्थिती होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड.